हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट टॅक चॅनल. आणि आता आपण बघूया महावितरण उपकेंद्र सहायक एक्झामशी रिलेटेड असलेले प्रश्नसंच 17. तर यामध्ये मी काही क्वेश्चन्स कवर केलेले आहेत, तर ते बघूया. तर ते सगळे क्वेश्चन्स बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजेच बेसिक क्वेश्चन्स आहेत. तर डायरेक्टली आपण पाहूया विदाउट वेस्टिंग मच टाईम. तर फर्स्ट क्वेश्चन, सोपे क्वेश्चन्स आहेत यावेळी. मंडळातील विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटकास काय म्हणतात? तर मंडळातील विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटकास विद्युत विरोध म्हणतात, म्हणजेच रेझिस्टन्स म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विरोधाचे एकक काय आहे? तर ओहम हे विरोधाचे एकक आहे. क्वेश्चन नंबर 3, विरोधाचे सांकेतिक अक्षर व चिन्ह काय आहे? तर विरोधाचे सांकेतिक अक्षर आहे आर व चिन्ह आहे ओहम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कंडक्टरचा विरोध कसा असतो? कसा काय प्रॉपर्टी असते, काय गुणधर्म असतो? तर कंडक्टरचा विरोध हा लांबीच्या समप्रमाणात बदलतो. ठीक आहे. जशी लांबी वाढवेल तशी विरोध पण वाढेल. क्वेश्चन नंबर 5, पदार्थाचा विरोध डॅश डॅश घटकांवर अवलंबून आहे, तर कुठल्या? तर पदार्थांचा विरोध स्तंभाची लांबी, क्षेत्रफळ, पदार्थ व तापमान या सर्व घटकांवर त्याचा विरोध अवलंबून असतो. नेक्स्ट क्वेश्चन, तारेचा विरोध डॅश डॅश बदलतो, तर काय? तारेचा विरोध तारेच्या लांबीच्या समप्रमाणात, तारेची जाडी क्षेत्रफळच्या व्यस्त प्रमाणात आणि धातूच्या विशिष्ट विरोधाच्या समप्रमाणात. हे तीन गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजेच काय? आर इक्वल टू रो एल अपॉन ए हा फॉर्म्युला असतो. तर तारेचा विरोध तारेच्या लांबीच्या समप्रमाणात म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, तारेची जाडीच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्वर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, आणि धातूच्या विशिष्ट विरोधाच्या समप्रमाणात म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो. नेक्स्ट क्वेश्चन, कंडक्टरचे तापमान वाढले तर विरोध काय होतो? वाढतो, कमी होतो, कायम राहतो, काय होतो? जर कंडक्टरचे तापमान वाढले असते तर त्याचा विरोध पण वाढतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, एकक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूकडून डी सी प्रवाहास होणाऱ्या बदलास काय म्हणतात? तर एकक घनाकृती धातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजूकडून डी सी प्रवाहास होणाऱ्या बदलास त्याला म्हणतात विशिष्ट विरोध. नेक्स्ट क्वेश्चन, विशिष्ट विरोधाचे एकक काय आहे? तर त्याचे एकक आहे मायक्रो ओहम. नेक्स्ट, विशिष्ट विरोधाचे सांकेतिक अक्षर काय आहे? ईने नोट करतात विशिष्ट विरोधाला. विशिष्ट विरोधाचे सांकेतिक चिन्ह काय आहे? ओहमच असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12, मंडळाबाहेरील विरोधाची किंमत डॅश डॅश या सोप्या पद्धतीने मोजतात, तर कोणत्या? तर मंडळाबाहेरील विरोधाची किंमत हे ओहम मीटर या पद्धतीने मोजतात. क्वेश्चन नंबर 13, एका ताऱ्याची लांबी एक्स व विरोध आर आहे, तर त्याची लांबी दुप्पट केली तर विरोध काय होणार? आत्ताच आपण वरती पाहिलं की लांबी आणि विरोध हे समप्रमाणात बदलतात, म्हणजेच लांबी दुप्पट केली तर विरोध पण दुप्पट होणार, म्हणजे विरोध 2x होणार. नेक्स्ट क्वेश्चन, एका ताऱ्याची लांबी एक्स व विरोध आर आहे, तर त्याला दुहेरी केलं तर विरोध काय होणार? दुहेरी करणं म्हणजे काय? त्याची एक वायर आहे, त्याला आपण दुहेरी करणं म्हणजे काय होणार? त्याची लेंथ हाफ होणार ना, तर त्यामुळे काय होणार? त्याचा विरोध पण हाफ होणार, म्हणजे अर्धा होणार, तर एक्स अपॉन 2. क्वेश्चन नंबर 15, विरोधाचे मुख्य प्रकार कोणते आहेत? ठीक आहे. तर एक न बदलणारे, बदलणारे, तर हे दोन्ही विरोधाचे प्रकार आहेत. क्वेश्चन नंबर 16, विरोधाच्या बदलणाऱ्या विरोधाचे प्रकार कोणते आहेत? तर बदलणारे विरोध याचे प्रकार कोणते आहेत? व्हेरिएबल रेझिस्टन्स, फिक्स्ड टॅप रेझिस्टन्स, हे दोन्ही प्रकार हे बदलणाऱ्या विरोधाचे प्रकार आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 17, न बदलणाऱ्या विरोधाचे प्रकार कोणते आहेत? तर न बदलणाऱ्या विरोधाचे प्रकार कोणते आहेत? वायर वाइंड, फिक्स रेझिस्टन्स 1 आणि कार्बन रेझिस्टन्स 2. तर हे दोन प्रकार न बदलणाऱ्या विरोधाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कार्बन रेझिस्टन्सचे कोणते प्रकार आहेत? तर कार्बन रेझिस्टन्सचे एक्सेल टाईप, रेडियल टाईप, हे दोन कार्बन रेझिस्टन्सचे प्रकार आहेत. हे प्रकार वगैरे लक्षात ठेवा चांगलं. क्वेश्चन नंबर 19, कार्बन रेझिस्टन्सचा विरोध डॅश डॅश या कलर कोड पद्धतीने सांगतात. कोणत्या कलर कोड पद्धतीने सांगतात? कडेकडून मध्यापर्यंतची पद्धत 1 आणि ठिपक्यांची पद्धत 2. तर या दोन पद्धतीने कार्बन रेझिस्टन्सचा विरोध आपण दर्शवतो. क्वेश्चन नंबर 20, विरोध मोजण्यासाठी डॅश डॅश मीटरचा वापर करतात. कोणत्या मीटरचा? ओहम मीटरचा वापर करतात.
करेक्ट आंसर आहे ओहोममीटर. ओहोममीटर आपण यूज करतो विरोध मोजण्यासाठी. ठीक आहे, तर फ्रेंड्स हे झाले 20 क्वेश्चन्स. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि याआधी मी जे जे क्वेश्चन सेट बनवलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता जर पाहिले नसतील तर, आणि ते इम्पॉर्टंट आहेत ते पण करून जा. आणि होप तुमचा अभ्यास झालेला असेल, कारण आपल्याला एवढा जास्त वेळ उरलेला नाही आहे आता एक्झामसाठी. तर ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माय गव्हर्नमेंट ट्रॅक. थँक्यू सो मच.